यंदा गुढी पाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन ह्युंडाई कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा ह्युंडाई सेंट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच सेंट्रो वर 31,000 पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट. त्वरा करा, आज जवळ ह्युंडाई शोरूमला भेट द्या. अटी लागू. नाना रिफायनरी प्रकल्पाला 70% ग्रामस्थांची सहमती मिळाल्यास हा प्रकल्प हे कोकणातच होणार. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जगताप यांनी केलेल्या या वक्तव्याचा रामेश्वर गावातील ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेत समाचार घेतला. भाजपा बरोबर एकाच व्यासपीठावर बसणाऱ्या शिवसेनेचा देखील नाना प्रकल्पाला पाठिंबा आहे का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menucard.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. बहुचर्चित असलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद आणि या प्रकल्पावरून होणारं राजकारण थांबायचं काही नाव घेत नाहीये. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी प्रकल्पाच्या विषयानं उग्र रूप धारण केलं असल्याचं चित्र देवगडमध्ये दिसून येत आहे. रिफायनरी प्रकल्प नाणारमधून रद्द झाल्याची घोषणा प्रसारमाध्यमांमधून ऐकिवात येत असताना देखील प्रकल्प आम्हीच आणला असं जाहीर व्यासपीठावरून सांगणारे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार असल्याचं वारंवार सांगतायत. या पार्श्वभूमीवर रामेश्वर गावातल्या ग्रामस्थांनी गावातच थेट पत्रकार परिषद घेत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. पत्रकार परिषदमध्ये सुद्धा डिक्लेअर केलं होतं की 70% मतदान झालं तर हा प्रकल्प आम्ही नाणारमध्ये आणणार. आमचं चॅलेंज आहे जठारांना, एकदा आम्ही पिटाळलं जाय जठारांना चॅलेंज आहे की तुम्ही ह्या निवडणुकीच्या दरम्यान येऊन तर दाखवा ह्या भागात आणि डिक्लेअर करा ह्या भागात येऊन की आम्ही हा प्रकल्प आणणार. तुमची काय परिस्थिती होती ती बघा ना, प्रकल्प आणता काय होते ती एकदा ते ह्या भागात 23 तारखेच्या आत येऊन दाखवा आम्हाला ना, आणि इथे येऊन आमच्या भागात डिक्लेअर करा. तिथे कणकवलीत बसून काय डिक्लेअर करताय? इथे आणि हिम्मत असेल तर आमच्या भागात येऊन डिक्लेअर करा की हा प्रकल्प आम्ही आणणार. आणि त्यावेळी शिवसेना काय करते हे ते आम्हाला बघायला मिळेल ना, की तुम्ही ह्या प्रकल्पाबद्दल शिवसेना जी म्हणते आम्ही विरोधात आहोत ती काय करते ते आम्हाला सुद्धा कळेल. आणि 23 तारखेला हे जनता दाखवणार आहे ह्या भागातली की प्रकल्पाला 70% होतो की 100% विरोध होतो हे तुम्हाला 23 तारखेला कळेल. पण जठारला आमचं आव्हान आहे की तुमच्या हयातीत तर नाहीच, पुढच्या पिढीत पण हा प्रकल्प ह्या बाजूला आमची पिढी यायला देणार नाही. आमचं काही होऊ दे, एकदा आमच्यावर केसेस झालेत आणि किती होऊ देत, आम्ही केसेसला घाबरत नाही. आणि जठारांना आमची हे विनंती आहे की 23 तारखेच्या आधी ह्या भागात येऊन त्यांनीच डिक्लेअर करावं की आम्ही प्रकल्प आणणार म्हणून. मग काय जनता इकडची करते तुमचं ते बघा तरी एकदा, एकदा आम्ही दाखवलं आहे त्याच्या पुढे पण दाखवू. प्रमोद जठार शिवसेनेच्या स्टेजवरती शिवसेनेच्या व्यासपीठावरती सांगतायत की कोकण रिफायनरी प्रकल्प हा प्रकल्प 70% जर मतदान 70% सहमती जर मिळाली तर आम्ही तो प्रकल्प परत कोकणात आणू. मला सेनेला विचारायचं आहे की सेनेने बाबा रे त्यांना विचारावं की बाबा रे हे काय चाललं आहे की तू जे प्रकल्प परत आणतोय म्हणताय तर तो तुम्ही कसा प्रकल्प आणणार, तुमचा विरोध आहे ते तुमच्या माध्यमातून त्याने दाखवून द्यावं. सेनेने विरोध आहे, सेना म्हणते आहे की विरोध आहे, मग तो विरोध आहे तर जनतेला सांगावं. आणि जर असं जर त्यांचं गोलमाल असेल तर आम्ही येत्या मतदानाच्या माध्यमातून रामेश्वर गिरी जनता संपूर्ण आम्ही तो त्यांना दाखवून देऊ. जठार जे पडेल कॅन्टीन या कणकवलीला पत्रकार परिषद घेऊन सांगताय का आम्ही हा रिफायनरी प्रकल्प हा इथंच कोकणातच आणू 70% असेल तर जठारांनी येऊन आमच्या रामेश्वर गिरीयात पत्रकार परिषद घ्या. आणि माझं सर्वांना आव्हान आहे, जेव्हा आमच्यावर केसेस पडले तेव्हा आमच्या मागे कोण नाही, ते नितेश राणेच्या थ्रू निलेश राणेच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वांनी सर्वपक्षीय जसे आम्ही रिफायनरीचा लढा दिला तसा ह्या इलेक्शनला आम्ही सर्वपक्षीयांनी निलेश राणेचा हात बळकट करूया असं मी लोकांना सर्वांना आवाहन करतो एक संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 23 एप्रिलला होते. निवडणुकीला अवघे 4 दिवस शिल्लक राहिले असून रिफायनरी प्रकल्पाचा विषय कुणाला किती तारणार आहे आणि कुणाला मारणार आहे हे निकालानंतरच स्पष्ट होईल. साईनाथ गावकर, कोकण नाव, देवगड. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव.com वर।